नजर लगवा तुझा नजर वे चली बादली कोण ठेवले इथे चालली होतीस काय विचारतोय कुठे निघाली आहेस रेवा तू काय विचारतोय चल चल आई आई बाहेर ये कुठे जाऊ नको आई आई अरे काय झालं काय काय केलं तिने काय झालं काय झालं चांदूरकर घराण्याच्या लेकीचे प्रताप ऐक तुझ्या लाडक्या लेकीची फेर ऐक काय केलं तिने आता काय गाय तू तोंड उचकटतेस का मी सांगू विराट मी तुला विचारते काय झालं पळून चालल्या होत्या रेवती उत्तमराव चांदूरकर पळून चालल्या होत्या आई हिलाय ना आता मी बांधूनच ते होतो अगं रेवती किती मनस्ताप देणार आहेस तू अजून अगं आमचा नाही किमान अण्णांचा तरी विचार करायचास या घरात तुझा जन्मच का झाला ना हेच कळत नाही आहे मला संताप झालाय नुसता संताप दादा मी असं काय एक अक्षर बोलायचं नाही आता आता उरली सुरली अब्रू चव्हाट्यावर टांगायला निघाली आहेस डोळ्यासमोर सुद्धा नको आहेस मला अभिलाषा हिला घेऊन जा आणि चांगला लक्ष ठेव हिच्यावर अहो आईसाहेब प्लीज शांत व्हा नका स्वतःला त्रास करून घेऊ मी आहे ना मी बघते बरोबर नाही 24 तास यांच्यावरती लक्ष ठेवलं ना तर बघा घेऊन जा तिला आई आई की प्लीज कला आई हे बघा बघा हे काय करायचं आता काहीही करायचं नाही चांदूरकरांची शान राखण्यासाठी तिचाच काय मासा बळी द्यावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही अजून जिवंत आहे नशीब तिचं नाही मी बोलते तिच्याशी नको तिला आता काही प्रेमाने समजवायला वगैरे जाऊ नका झोपत चिरंजीव अण्णा उद्या एक काम करा
उद्याची आमची कामं सगळी पुढे ढकला आणि जरा पत्रकारांना बोलवून घ्या घरी. अहो अण्णा, अजून तमाशा करायचाय का? बरोबर बोललात. बाहेर लोकांनी तमाशा सुरू करण्यापूर्वी आपणच तो सुरू करायचा, म्हणजे बाहेरचा तमाशा आपोआप बंद होतो. आणि हो, त्या श्रीधरलाही सांगा. त्याला कशाला आता अजून? चिरंजीव, अहो काय झालं तरी जावई बापू आहेत ते आपले, त्यांना पुढे करून तर तमाशा करायचा आहे. झोपा. कुठे चाललाय तू डायरी? चल ए श्रीधर, काय विचारतोय मी तुला, तुमचं लग्न अजून व्हायचंय, चला कुठा घरी निघा. विराट साहेब, आमचं लग्न ठरलंय आणि आता मला आणि छोटी मालकींना भेटण्यापासून कुणीही अडवू शकत नाही, तुम्ही सुद्धा नाही. समजलं ना? धन्यवाद. छोटी मालकीन. श्रीधर, बरं झालं बाबा तू आलास, आता तूच समजाविला. काल रात्रीपासून काहीही घाललेलं नाहीये तिने. गे आता बघा तुमचं. तुम्ही छोटी मालकीन खाऊन घ्या ना. मी घाईन नाही तर नाही खाणार, तू मला सांगू नकोस काय करायचंय ते. छोटी मालकीन खाऊन घ्या ना प्लीज. कोण समजतोस कोण रे तू स्वतःला? का करायचं माझ्याशी लग्न तुला? श्रीधर बोल ना, गप्प काय आहेस? का करतोय तू माझ्याशी लग्न श्रीधर? प्रेम आहे माझं तुमच्या लहानपणापासून. चिंच तोडताना, पोरं पाडताना, आंबे चोरताना, पतंग उडवताना, शाळेला जाताना, प्रत्येक क्षणी तुमच्यावरती प्रेम केलंय. या पलासारखे आहात तुम्ही माझ्यासाठी. छोटी मालकी प्लीज खाऊन घ्या, तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी. तरी काय झालं? हा हसतेस कशाला? अरे सांग ना काय झालं. काय तू भरलं का पोट? पोट भर. तुला भूक लागली आहे का? माझ नाही. भरलं का पोट तुमच्या छोट्या मालकिणीच, माझ्या वहिनीच? काही काय बोलतोय, सेडी आहेस का तू? हो का, म्हणजे मीच वेडी का आता? तू वेडा झालायस प्रेमात, प्रेमवीर. फालतू बोलू नकोस. म्हणजे तू स्वप्नात वाटत देवाला नैवेद्य दाखवत होतास. खाऊन घ्या ना, खा ना प्लीज. ए, मी असलं काही करत नव्हतो. अरे बापरे, ह्या म्हणजे चोराच्या उलट्याच बोंब आहे. हळू बोल ना जरा. बरं ऐक, मला सांग कुणी बघितलं का? हो. कुणी? आई बाबा ते पण तिथे झोपल्यात. मी बघितलं तुला स्वप्नात अगदी प्रेमाने वहिनीला घास भरवताना. मी असलं काही करत नव्हतो. उगाच काही बोल नको. तू काही बोलशील आणि मी ऐकून घेऊ का? झोप गपचूप. तू थांब माझं, मी सांगतेच. आई वैशू, आई गप्प बस. तुम्हाला एक छानसा ड्रेस घेऊन द्यायचा, नाहीतर मी सगळ्यांना सांगणार आहे सगळं तुझं. चल चल मला एक छानसा ड्रेस घेऊन द्यायचा. हा ठीक आहे, देतो. प्रॉमिस ना? प्रॉमिस. बर, झोपते. झोप. पक्का प्रॉमिस ना? अरे बाबा पक्का प्रॉमिस, सांगितलं ना. झोप ना आता. गुड नाईट. ra
मन सारा धुंद झालं चाहूल तुझी छन छन नन वाजत आली पाऊल तुझी बराबरी पसरले सूर मखमले मनामध्ये झुलली माझ्या तुझी सावली ओ रानो बनी पानो पानी प्रीत जागले सहाव्यांदा भांग पाडतोयस तू तू चाललायस तरी कुठे नक्की अण्णा साहेबांना भेटायला तू अभ्यास कर करतेच आहे मी अभ्यास जातोयस तर एक काम कर काय आपल्यात लग्नात हळदीला साडी घ्यावी लागते नवऱ्या मुलीला तिच्या आवडीने घेतलेलीच बरी मालकांशी बोलून घे आई पण हे करायलाच हवंय का म्हणजे हा काय प्रश्न झाला आपली परंपरा आहे ती मला माहिती आपली परिस्थिती तेवढी नाहीये पण म्हणून परंपरा तोडायची हे नाही चालायचं श्रीधर किमान आपल्या पद्धती तरी नका बदलायला लावू कुणाशी लग्न करायचंय हे तुम्ही ठरवलंय आता ते कसं करायचंय हे तरी किमान मला आणि तुझ्या बाबांना ठरवू द्या ठीक आहे बघतो बोलू तिथे आहे पहिल्या ड्रॉवरमध्ये तुझा नवीन डीओ काय दात कडल काय झालं मला कळलं तू काय शोधत होत असते म्हणून मी तुला दाखवलं मला नको होतं डीओ बिओ हा आता तू आठवण करून दिली म्हणून मारतोय अच्छा हो का अरे दादा त्या दिवशी तर तुला सांगायच राहिलो काय पैसे तू केसांना हात लावतो काय झालं काय नाही निघतोय दादा खूप छान दिसतोयस तू अण्णा साहेबांनाच भेटायला जातोस ना नक्की ती वहिनी आता वेळ नाही माझ्याकडे तुला आल्यावर बघतो पण अण्णा साहेब नक्की काय सांगायचंय आज सांगतो सांगतो सगळं सांग आधी सर्वत्र घ्या घ्या तर मंडळी आजचा दिवस खर तर खूप महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं तुम्हाला सगळं सविस्तर सांगायचं अरे जगदाय तुम्ही अचानक नाही ते उद्या मीटिंग आहे ना डेअरी संघाची त्यामुळे आलो सांगायला जगदाळे कधी येताना फोन करून यावं अण्णासाहेबांना बाकी काही कामं असू शकतात ना दुसऱ्या कोणाला तरी वेळ दिलेला असू शकतो अण्णासाहेबांनी हो बरोबर आहे म्हणजे चुकलंच ना आमचं नाही मग आता थांबू का जाऊ चालायचं आता थांबा ऐका तुम्ही बघा हो हो नाही आता पत्रकार आहे म्हणजे काहीतरी असणारच अण्णा साहेब काहीतरी महत्वाचं सांगायचंय ना हो हो सांगतो सांगतो आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतलाय तो तुम्हाला सांगायचा गावाचं भलं व्हावं म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन पायंडा पडावा असा उद्देश आहे आणि मुख्य म्हणजे याची सुरुवात आम्ही आमच्याच घरापासून केलेली आहे तो महत्वाचा निर्णय असा की आम्ही आमच्या मुलीचं लग्न ठरवलं आमचा जावई आम्ही नक्की केलाय तो महत्वाचा निर्णय असा की आम्ही आमच्या मुलीचं लग्न ठरवलं आमचा जावई आम्ही नक्की केलाय या या श्रीधरराव या बसा ओ बसा बसा आमच्या शेजारी बसा इथे बसा बसा तर मंडळी आम्ही आमचे निष्ठावंत नोकर सेवक रामजी देशमुख यांचे सुपुत्र श्रीधरराव यांच्याशी आमच्या मुलीचं लग्न नक्की केलेलं आहे अण्णासाहेब हा आपला जावई
अण्णा साहेब हे तुमचेच आहोय? होय, आमचा निर्णय झालेला. काय समाजात एक नवीन पायंडा पडावा, समाजातला उच्च नीचता हा भेदभाव नष्ट व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आमची अशी आशा आहे की हा आदर्श लोक सुद्धा घेतील आणि त्याचं अनुकरण करतील. वा 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 अण्णा साहेब वा, योग्य निर्णय घेतलात बघा. नाही आता तुम्ही निर्णय घेणार म्हणजे तो अगदी समाज उपयोगीच निर्णय असणार. आम्ही तुमचं अभिनंदन करतो. हो पण उत्सव मूर्ती कुठे आहेत? हो रेवा ताई त्यांना बोलवा. वहिनी माझा फोन दे. देवाताई इतकाही देर नाहीये का तुम्हाला? तुम्हाला चांगलं माहितीये मी फोन देणार नाही. जाणलंय आम्हाला आणि आम्ही त्याचं पालन करणार. आम्हाला तुमच्यासारखा मोठ्यांचा शब्द नाही डावलताय. ताई साहेब तुमची घालमेल कळतीय आम्हाला, पण काय करणार? आई साहेबांनी 24 तास तुमच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलंय, त्यामुळे करणारच. नाही म्हणजे करायलाच हवं ना. चुका तुमच्या, शिक्षा आम्हाला, शेवटी आमचेच भोग, दुसरं काय. बास वहिनी, मला या खोलीत बसून खूप कंटाळा आलाय. तुला कळतीय ना माझी अवस्था? दिसतीये ना तुला? काल जे काही केलत ना त्यामुळे तुमच्या हाताने तुम्ही ही अवस्था करून घेतली. ते जर केलं नसतं ना तर मी जाऊ दिलं असतं तुम्हाला. पण आता आता शक्य नाही. आता काय करणार? काय करणार? मी बाहेर चालले. अहो ताईसाहेब, ताईसाहेब तुम्ही लग्न करायला कसं काय तयार झालात? म्हणजे चांदूरकर घराणं एवढं मोठं आहे तर तुम्हाला त्याचं दडपण नाही आलं का? म्हणजे आम्हाला सविस्तर सांगा की तुमचा हे लग्न करण्यामागे नेमका विचार काय? विचार करून निर्णय घेण्यात का मी मोठा कुठे? विचार करून निर्णय अण्णासाहेब घेतात, आपल्या सगळ्यांच्या हिताचा, समाजाच्या हिताचा. मी साधा शेतकरी माणूस आहे, मला काही नको. कुणाकडून काही अपेक्षा असते म्हणून शेतकरी शेतात राबतो का? त्याला त्यातून आनंद मिळतो म्हणून तो राबतो, ते त्याचं काम आहे. निसर्गावर अवलंबून राहणारी माणसं, कुणाकडून अपेक्षा ठेवून काय उपयोग? पण मी एकटा नाही, सगळे शेतकरी माझे बांधव आहे. आतापर्यंत अण्णासाहेबांनी मला साथ दिलेलीच आहे. इथून पुढे सगळ्या शेतकऱ्यांचे सुद्धा अण्णासाहेब कैवारी होते अशी मला पूर्ण खात्री. बाकी मला काही नको. आपल्या गावात सगळ्यांनी सुखानं राहावं एवढीच माझी इच्छा. वा 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 अण्णासाहेब वा, तुमची निवड कमाल आहे. तुम्ही तुमचा जावई सुद्धा अगदी तुमच्यासारखाच निवडलात. धडाडीचा हो ना. मगाशी अण्णा म्हणाले ते खरे, माणसाच्या अंगात कौशल्य असणं महत्वाचे आणि तुमचे जावई त्या कसोटीला पुरेपूर उतरलेत. वा अण्णा साहेब वा, तुम्हीच तुमच्या गेमची चोख व्यवस्था केली. धन्यवाद. एक नवीन चेहरा दिल्याबद्दल. जगदळे तुम्हाला काही बोलायचंय का? बघा बघा अण्णासाहेब, अहो तुमचं अभिनंदन करायला शब्दच सापडत नाही. छान 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 कार्य करताय अण्णासाहेब. अभिनंदन अण्णासाहेब, तुमचं अभिनंदन. धन्य आहात तुम्ही अण्णासाहेब, धन्य आहात. येऊ मी? हो या. धन्यवाद.